त्या माणसाचं माझ्या बायकोने त्यांचं कचरू धरलं इथं बिल लागला त्यांचं हा बिल्ला आम्हाला सापडला हे कोणी आम्ही ओळखत नाही हा बिल्ला माझ्या बायकोच हातात आला त्यांचं कचरू धरल्यानंतर मेन रोड वरती ट्रॅफिक जॅम होती आणि मुलं त्या पोलिसांना दगड मारत होती तर आम्ही गच्चीवरून पाहत असताना पोलिसांनी दगड फेकल्यानंतर माझ्या घराच्या बाजूने जे दगड फेकणारे होते ते सगळे पाठीमागे पळून गेले पोलिसांना वाटलं की पोलिस दगड फेकणारे माझ्याच घरात आले मग त्यांनी आम्हाला आवाज देऊस तर माझी बायको खाली जाऊस तर त्यांनी दार मोडून टाकलं किती लोक होते पोलीस कमीत कमी 20 पोलीस असतील 20 पोलीस होते तर त्यांनी दरवाजा फाडून तर माझी बायको खाली आले काठी मारली बोट फोडलं आणि मग माझी बायको इकडे पळली पळाल्यानंतर पळाल्यानंतर मग त्यांनी एक चापट मारली ते चापट मारून एक जण मला एस पी त्या माणसाचं माझ्या बायकोने त्यांचं कचरू धरलं इथं त्यांचं हा बिल्ला आम्हाला सापडला हे कोणी आम्ही ओळखत नाही हा बिल्ला माझ्या बायकोच्या हातात आला त्यांचं कचरू झाल्यानंतर मग आमचे सगळे भांडणं झाल्यानंतर बायकोला हल्ल्यानंतर ते खाली गेले आणि त्यातला एक पोलीस अधिकारी समोर बसला होता तर तो म्हणला त्या बाईचं फवाड बंद करण्याचं फोडून टाका मग माझ्या बायकोला बोलले त्यांना की म्हणलं तुमच्या घरी का माय बहिणी नाहीत का मी एकटी बाई माणूस असून तुम्ही असं कसं काय बोलायला लागले माझ्याच घरात बसले बिल्ले मी म्हणते मग आमच्या घरात कुणीच नाही इकडं आम्ही वरून बघत होतो तुम्ही सगळं उसात घुसले पण त्यांनी लगेच आमच्यावर दार जाऊस तर खाली तर त्यांनी लगेच दार हे केलं आणि घरात येऊन आम्हालाच त्यांनी हाणणार केलं माझ्या मुलाला पण धरून चालू होत मी म्हणलं माझ्या मुलाला जर नेलं तर माझा मुलगा घरात बसलेला होता मुलाला जर माझ्या नेलं तर मी आत्महत्या करीन इथंच मुलं रोडवर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.